नवरात्र उत्सव महाराष्ट्रातच नाही तर जगभर खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आज नवरात्रातला अष्टमीचा दिवस आहे आणि आपण आहे आता वर्धा जिल्ह्यातील तीर्थ क्षेत्र दिघी गोपापूर या ठिकाणी। ओम नवशक्ती अंबिका धाम हे वर्धावरून 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे। या ठिकाणी आज आपण बघू शकतो भक्तांचा खूप मोठा मेळा लागलेला आहे आणि हाच भक्तांचा मेळा आपण बघू शकतो आपल्या स्टार महाराष्ट्र न्यूजच्या थेट दृश्यांमध्ये। हा भक्तांचा मेळ जो या ठिकाणी लागलेला आहे अंबिका मातेच्या दर्शनासाठी, या ठिकाणी खूप दुरून दुरून महाराष्ट्र भरातून या ठिकाणी भाविक भक्त आलेले आहेत आणि अष्टमीच्या दिवशी देवीचं आईचं आई अंबिकाचं दर्शन होणं हे अत्यंत महत्त्वाचं असते। त्याचसाठी खूप दुरून दुरून भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहे। आपण पाहू शकतो हा जो भक्ताचा मेळ आहे हा अंबिका आईच्या दर्शनासाठी या ठिकाणी लागलेला आहे। त्यातच आपण काही क्षणात मंदिराच्या आतमध्ये सुद्धा जाऊ, गाभाऱ्यात जाऊ, आई अंबिकाचे दर्शन घेण्याचं आणि थेट स्टार महाराष्ट्र न्यूजच्या दर्शकांपर्यंत आईचं स्वरूप आईचं दर्शन आपण पोहोचवूया। तर आपण पोहोचलोय थेट अंबिका मातेच्या गर्भगृहामध्ये। आता आपण थेट अंबिका मातेचं दर्शन घेऊया आणि दर्शन घेण्यासाठी आता आपण आलो आहे नवशक्तीधाम अंबिका देवस्थान या ठिकाणी। थेट दृश्य बघतोय आपण भक्ताचा जो मेळ लागलेला आहे या ठिकाणी भक्त दर्शनासाठी। अत्यंत हजारो लाखो भक्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आणि आपण नवही रूप या ठिकाणी आई अंबिकेचे बघू शकतो। खूप थेट दृश्यांमध्ये आई अंबिका माताचे रूपाचे आपण अष्टमीच्या दिवशी दर्शन घेतो आहोत। खूप महाराष्ट्रभरातून या ठिकाणी भक्त दर्शनासाठी आलेले आहेत। आई अंबिकेचे नवही रूप या ठिकाणी थेट दृश्यांमध्ये आपण स्टार महाराष्ट्र न्यूजच्या दर्शकांना दाखवण्याचा प्रयत्न आहे। भक्तांची गर्दी या ठिकाणी खूप मोठी असल्यामुळे हे पहिलं रूप आपण आता दर्शकांना दाखवणार आहोत। हेच ते आई अंबिकेचं पहिलं रूप आहे। श्री वैभव लक्ष्मी हे रूप आपण थेट दर्शकांना दाखवतो आहे। आपण आता दुसऱ्या रूपाकडे वळणार आहोत। त्याचप्रमाणे अष्टमीच्या दिवशी दुसरं रूप आता आईचं आपण बघतो आहे। ओम नवशक्तीधाम गोपापूर या ठिकाणी भक्तांची खूप खूप गर्दी आहे की आपण थेट दृश्यसुद्धा दाखवू शकत नाही। परंतु आत्ता आपण पोहोचतोय तिसऱ्या रूपांकडे। आई गायत्री हे गायत्री आईचं रूप आपण या ठिकाणी भक्तांना दाखवत आहे, दर्शकांना दाखवतो आहे। अष्टमीच्या दिवशी आज स्टार महाराष्ट्र न्यूजचे दर्शक दर्शन घेतील। ओम नवशक्तीधाम वर्धा जिल्ह्यातलं खूप प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे आणि अवघं वर्धा शहरापासून तर फक्त 20-25 किलोमीटरच्या अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे आणि ज्या ठिकाणी स्टार महाराष्ट्र न्यूजची थेट लाईव्ह टीम पोहोचली आहे। आपण दर्शकांना दाखवू इच्छितो हे आई भवानीचं रूप आहे जे तुळजापूरला आहे। थेट याच ठिकाणी स्थित नवशक्तीधाममध्ये आपण नवही रूपांचं सर्व दर्शकांना दर्शन घडविणार आहोत। या ठिकाणी भक्तांचा खूप मोठा मांडियाळा पाहायला मिळते आहे। भक्त खूप दुरून दुरून या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। दर्शकांना आम्ही नवही रूपांचं दर्शन या ठिकाणी दाखवणार आहोत। थेट नवशक्तीधाम पहिल्यांदाच नवही रूपांचं दर्शन या ठिकाणी भक्तांना होणार आहे। थेट लाईव्ह दृश्यांमध्ये स्टार महाराष्ट्र न्यूज आज नवशक्तीधाम या ठिकाणी येऊन पोहोचलेलं आहे। आपण नवही रूपांचं दर्शन महाराष्ट्रभर दर्शकांना दाखविणार आहोत। नवशक्तीधाम या ठिकाणी भक्तांची अत्यंत गर्दी आहे। आज अष्टमीचा दिवस आहे, नवरात्रातला अष्टमीचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि या ठिकाणी खूप मोठं देवीचं तीर्थक्षेत्र आहे, शक्तिपीठ आहे।
आणि या शक्तिपीठामध्ये भक्तांचं खूप मोठं योगदान असते, आईचा खूप मोठा आशीर्वाद असते आणि या ठिकाणी आपण बघू शकतो भक्तांची इतकी मोठी थेट गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. आई सरस्वतीचं रूप या ठिकाणी आपण बघतो आहे. यंत्राच्या आकार भूगर्भस्थ असं हे देवस्थान आहे. थेट आपल्यासोबत या ठिकाणचे अध्यक्ष नवशक्तीधामचे आपल्याला माहिती देणार आहे. या ठिकाणी स्थापना कधी झाली मंदिराची आणि नेमकं काय याचं वैशिष्ट्य आहे? यापूर्वी जे हे अंबिका देवस्थान हे कोपापूर गावामध्ये होतं, त्या ठिकाणी जागा अपूर्ण पडत असल्यामुळे याची आईच्या संगीतानुसार त्यांना मिळालेल्या दृष्टांतानुसार याचे पुनर्निर्माण भास्करराव आंबेडकर यांनी दिलेल्या हरिचक्कर जागेमध्ये त्या भूमीमध्ये करण्यात आलं. त्यांची ही आई अंबिका भारतींची हे 40 वर्षाची तपश्चर्या साधना आणि त्यांना त्यामधून मिळालेल्या संकेतानुसार या ठिकाणी आपल्यासोबत नवशक्ती अंबिका धाम गोपापूरचे माननीय अध्यक्ष महोदय आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून काही माहिती. काय सांगाल, अंबिका धाम महानी झालेले आहे आणि त्यांच्या जप तप साधनेने आणि गायत्री भक्ती करून त्यांनी एक साधना साधन केलेली आहे आणि या साधनेच्या भविष्यावर जे काही भक्त आहे त्या भक्ताच्या मनोकामने होतात आणि हे जे मंदिर आहे हे त्यांच्या भक्तराव आंबेडकर यांनी हे दान स्वरूप हे जमीन दिलेली आहे आणि त्याच्यावर हे सर्व भक्तांच्या मिळून एक संस्था उभारलेलं आहे. सर्वांचं सुखमय आनंदमय प्रेममय जीवन व्हावं असं या मंदिराचा उद्देश आहे. नवरात्रात तर असतेच पण 12 महिने वर्षभर या ठिकाणी भक्तांच्या रांगा लागलेल्या असतात, कारण या ठिकाणी आई जगदंबेच्या कृपेने सर्वांच्या मनोकामना आणि आई जगदंबेच्या भक्त सर्वांना सुख समाधानी भरभराटीचे त्यांचे आयुष्य समाधानी हो हीच मनोकामना सातत्यानं करत असते.